शाळेच्या इमारतीतील वरंड्यात विद्यार्थी घेतात विद्यादानाचे धडे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, जिल्हा परिषद व वेकोली प्रशासनाचे दुर्लक्ष. पावसाने प्रभावित झालेल्या वेकोली पुनर्वसित भद्रावती तालुक्यातील कुनाडारे या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दुर्दशा झालेली आहे. या शाळेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने लवकरच या शाळेच्या भिंतींना तडे गेले आहेत. दिवसेंदिवस शाळेचे फ्लोरिंग खाली खाली चालले आहे. येथील प्रसाधन गृहाचे 12 वाजल्याने ते बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाझुडपांचा आसरा घ्यावा लागतो. पावसाळ्यात या शाळेचा स्लॅब गडत असल्याने या शाळेचे वर्ग चक्क व्हरांड्यात भरविले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. शाळा जीर्ण झालेली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एकीकडे जिल्हा परिषद प्रशासन जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करून खासगी इंग्रजी शाळांच्या धर्तीवर शिक्षण देण्याचा मानस व्यक्त करून पटसंख्या कायम ठेवू असे सांगतात, पण प्रत्यक्षात शाळेच्या इमारतीच्या प्रस्तावाकडे लक्ष देण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष केंद्रित केले तर स्पष्ट होत असून येथे दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असून रोजमरे त्यास कोण रडे अशी स्थिती या शाळेची झालेली असून वेळ आली तेव्हा वेकोली प्रशासन येथे फक्त नावापुरती मलमपट्टी करतात व मोकळे होतात. हे जरी खरे असले तरी आता या शाळेला मला मलमपट्टी नाही तर चक्क ऑपरेशन म्हणजेच नवीन बांधकाम करण्याचीच गरज निर्माण झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून येथील गंभीर समस्येबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती नाकाडे यांनी पंचायत समिती व वेकोली माजरी प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले असून आता त्यावर ते काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाव्हॉइससाठी सुनील बिपटे, भद्रावती. आम्ही पंचायत समितीला याबाबत लेखी सूचना दिली, तसंच WCLला सुद्धा लेखी तक्रार दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आमच्या परिणाम जी योग्य कार्यवाही आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळा या दोन्ही समन्वय यांचा हे करून आम्ही ती तक्रार अशा पद्धतीने दिलेली आहे WCLला आणि पंचायत समितीला. त्याच्यावर काय कारवाई झाली? हो, WCLवाले पण येऊन गेले, पाहणी करून गेले, मेजरमेंट घेऊन गेले आणि पंचायत समितीने सुद्धा WCLला लेटर पाठवलेलं त्यांच्याबद्दल. मॅडम, पावसाळ्यामध्ये येते खूप पाणी गळते, त्यावेळेस आपण काय पर्यायी व्यवस्था काय करतात? मुलांना सुट्टी देतात की शाळेमध्ये शिकवतात? जास्तच पाणी झालं तर आम्ही मुलांना सुट्टी देतो, पण आम्ही मात्र 5 वाजेपर्यंत राहतोच सर्व शिक्षक आणि जर साधारण म्हणजे कमी असेल तेव्हा आम्ही वरांड्यात बसवतो काही मुलांना घेऊन, वरच्या वर्ग घेऊन.